आमच्या संपाबाबत पुनर्विचार आपण जर केला नाही तर भविष्यात ऑक्टोबर महिन्यात आम्ही बेमुदत संपाची हाक या माध्यमातून देणार आहोत. तर सरकारने याचं भान ठेवावं आणि आमच्या या मागण्यांबाबत पुनर्विचार करावा अशी आमची ठाम भूमिका आहे. राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा 7-8-9 संप हा राज्य शासनाने आम्हा मंडळींवर लादलेला संप. गेली 2 वर्ष सातत्यानं आमच्या मागण्यांची जी काही यादी आहे ती शासनाला देऊन त्याच्यावर विचार करावा अशी विनंती करून देखील शासनाने आजपर्यंत त्याचा निर्णय केला नाही. जानेवारी 2017 आणि जुलै 2017 विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजनेतृत्वाने जी चर्चा केली आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं की लवकरच सकारात्मक निर्णय आम्ही या मागण्यांच्याबद्दल घेऊ, परंतु 1 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा या मागण्यांच्या संदर्भात कुठलाही विचार गंभीरपणानं न केल्यामुळेच राज्य नेतृत्वाने 7-8-9 हा संप जाहीर केला आणि त्यामुळेच राज्यभरातले सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत. 9 तारखेपर्यंत हा संप असाच अतिशय जोरकसपणे समर्थपणे चालू राहील हे या निमित्ताने इथे सांगायला आम्हाला निश्चित अभिमान वाटतो. आमचा हा संप फक्त 7व्या वेतन आयोगासाठी नाही, आम्ही लढतोय ते खासगीकरण रद्द करा म्हणून, आम्ही लढतोय ते कंत्राटीकरण रद्द करा म्हणून, आम्ही लढतोय ती जुनी हक्काची पेन्शन आमची चालू करा म्हणून, ह्याही यासह अनेकही आमच्या मागण्या आहेत. आम्ही फक्त बलावाडीसाठी संपावर गेलेलो नाही, आम्ही बलावाडीसाठी फक्त काम बंद केलेलं नाही, दिवसाचे रात्र करून रात्रीचा दिवस करून काम करणारे आम्ही कर्मचारी आहोत. आपत्ती व्यवस्थापनामध्येही आम्ही रात्रीचं रात्र बदलत नाही, दिवस बदलत नाही. सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामातही 2-2 दिवस घरदार सोडून लहान मुलं बाळा सोडून माझे शिक्षक माता भगिनी घरापासून लहान निवडणुकीच्या कामासाठी धावतात, त्यावेळेस ह्या मीडियाला आपण दिसत नाही आणि आज मात्र फक्त 7व्या वेतन आयोगासाठी संप चालला आहे असं हे दाखवतात. 2-3 दिवस यांनी स्पष्टपणे लेखी आपल्याला त्याला नकार दिला आहे आणि म्हणून मला वाटत नाही की आपण आता मानसिक तपासले पाहिजे की यापुढे आपल्याला बेमुदत संपाची हाक निश्चितपणे द्यावी लागणार आहे. या प्रसार माध्यमावरती या सरकारचं प्रशासनाचं नियंत्रण आहे आणि तुमच्या कुठल्याही सरकारच्या विरोधातल्या बातम्या सगळ्या बातम्या हे दाबायचं काम हे शासन करत. रायगड जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी पूर्णपणे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचं उदाहरण आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले सर्व शिक्षक व्यवसाय बंधू की आपण कशा पद्धतीने भांडतोय, का करतोय, कशासाठी संप करतोय. आज संप